देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। वीरांगना सरकारी बाई स्त्रीशक्ती सामाजिक संस्था धुळे यांच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी दारूबंदी संघटनेच्या पदाधिकारी गीतांजली कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं, स्वातंत्र्याचा स्वर्ण महोत्सव एकीकडे संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय, परंतु दुसरीकडे मात्र अद्यापही आदिवासी टोकरे कोळी समाजाची समाज बांधव अद्यापही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले असल्याची म्हणत याला सर्वस्वी जबाबदार शासकीय अधिकारी असल्याचा आरोप देखील यावेळी निवेदन करत्यांतर्फे लावण्यात आलाय। यावेळी याचे कारण म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे जात प्रमाणपत्र, आणि हे जात प्रमाणपत्रासाठी शासकीय अधिकारी 50 वर्षापूर्वीचा शासन दरबारी उल्लेख असल्याचा पुरावा मागते। दुसरीकडे या शासनाच्या अटींबाबत न्यायालयामध्ये असा कुठलाही पुरावा न मागण्याचे आदेश केलेले असल्याचं म्हणत निवेदनकर्त्यांनी या शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरच बोट ठेवत याबाबत ठोस उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। मी गीतांजली कोळी, तसेच आम्ही समस्त जमलेलो आदिवासी टोकरे डोर कोळी बांधव वाल्या सेना ग्रुपच्या वतीने आज इथं जमलेले आहोत निवेदन देण्यासाठी। निवेदनाचा विषय आहे की स्वातंत्र्याचं 75वा अमृत महोत्सव वर्ष साजरे होत असताना देखील आमच्या खानदेशातील आदिवासी डोर टोकरे कोळी महादेव कोळी अजूनही वंचित आहेत। आम्हाला दाखले दिले जात नाही, लवकर वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, प्रांताधिकारी जाणून बुजून 1950 पूर्वीचा दाखला मागतात, आणि त्यापूर्वी 1950 पूर्वी सर्वांच्या नोंदी या कोळी असताना देखील माननीय प्रांताधिकारी हे 1950 पूर्वीचा टोकरे कोळींचा पुरावा असल्याच्या नोंदी दाखवा हे सांगून आमचे दाखले फेटाळतात। हे मोठा अन्याय आमच्या समाजावर आमच्या जमातीवर सुरू आहे, आणि यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगार आहेत। आमची आदिवासी कष्टकरी अशी जमात आहे, आणि आज 10 ऑगस्ट रोजी 10-12 वर्षापूर्वी कैलासवाटी भटू भाऊ कुवर हे यांनी इथं बलिदान दिलं होतं। आदिवासी टोकरे कोळ्यांच्या मोर्चावर जेव्हा गोळीबार झाला होता तेव्हा त्यांचा स्मृतिदिनानिमित्त आम्ही त्यांना आज विनम्र अभिवादन करतो, आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन याबद्दल सादर केलेलं आहे, आमचा वरील अन्याय दूर करावा। आवाज टीव्हीसाठी ब्युरो रिपोर्ट धुळे। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।